झाली शांत. तान्या बाळाला सांभाळणं तसं खूप कठीण आहे. तुम्हा दोघांना मात्र चांगलं जमत इथे. दुसरा पर्यायच नाही. आहे, नक्की आहे. मी आहे. आपल्या या दोन कुटुंबांमधले संबंध पुढे कसे राहतील ते आताच काही सांगता येत नाही. पण मला विचाराल तर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कुटुंब. इथे सगळंच काही माझ्या हातात नाही आहे. बघूया आता काय होतंय ते. पण तुम्हाला कसलीही मदत लागली तर मला हाक मारायची. मी येईन, नक्की येईन. झालं तर दोन कुटुंबांमधला दुवा समजा मला. तुमच्या मनाचा मोठेपणा. मदत मागायला आमच्याकडे तोंड कुठे राहिले हो? असं म्हणू नका. मदतीसाठी हाक मारणं आणि मदत करणं याचा संबंध फक्त भावनांशी आहे, बाकी कशाचीही नाही. तुम्ही कधीही मला निसंकोचपणे सांगा, मी नक्की येईन मदतीला. मी जरा बघू का आपल्या ईशाला. तिला बहुतेक कळलंय आपले आणखीन एक पणजोबा आलेत भेटायला, म्हणून हाक मारतीये. अगं आई, ये ना लवकर. 10 मिनिटं झाली मानसीला येऊन. ती कॉफी पण गार होती आता. काय करतात काकू? काय काहीतरी कामात असेल कदाचित. आई अगं किती वेळ, ती वाट पाहते केव्हाची. आणि कॉफी गार झाली त्याचं काय? घे. कशा आहात काकू? बघ बघ कॉफी कशी झाली आहे सांग मला. मस्तच. खरं तर मीच करायला हवी होती. मी काहीतरी बनवू का, काहीतरी झटपट खायला? काकूंना काय आवडत, गोड की तिखट? नाही नाही, मला काहीच नकोय. आता ब्रेकफास्ट झालाय ना. नेक्स्ट टाइम मी माझी काहीतरी स्पेशालिटी बनवेन. अरे वा, इंटरेस्टिंग. मी वाट पाहिन त्या दिवसाची. तिला वेळ मिळणार आहे का? इतकं सगळं त्यांच्या घरात घडलंय, ते सावरायला वेळ नाही जाणार. खर तर मला तुम्हा दोघांची माफी मागायची होती. काल जे काही घडलं ते अचानक घडलं, कल्पना नसताना. तुम्ही खूप ऑकवर्ड झाला असाल. खर तर हे सगळं आवडलंच नसेल तुम्हाला. मी मनापासून तुमची माफी मागते. सॉरी. काय सॉरी? तू सॉरी म्हणतेस मानेस, तू विसरली आहेस का मला सॉरी हा शब्द ऐकू येत नाही. मी सांगितलं होतं ना. आणि काल काय झालं होतं मला आठवत नाही. काय झालं, काय होतं काल? विसरलोय मी. मी पण तो प्रयत्न करते विसरायचा, पण मला मात्र जमत नाहीये. काकी, मी याचा आमच्या रिलेशनवर काहीच परिणाम होऊ देणार नाही. पण मला एकटीला हे सगळं सांभाळणं शक्य नाहीये. कदाचित सुरुवातीला सलीलला थोडं समजून घ्यावं लागेल. अगं तो खूप समजूतदार आहे. मला असं वाटतंय तो ऑलरेडी खूप थांबलाय. हो, मला अगदीच कल्पना आहे त्याची. आणि आमच्या लग्नाच्या बाबतीत जसं ठरलंय तसंच होईल सगळं. मी तसा प्रयत्न करेन. हे बघ मानसी, मला कळतंय तुला काय वाटतंय ते. हे सगळं खूप कॉम्प्लिकेटेड आहे. तसं त्यात तुझा काहीच दोष नाही आहे. पण इतकी वादावादी, समज गैरसमज, भांडणं, डिवोर्स, हे सगळं सावरणं तसं सोपं नाही आहे. कुठलीही नवीन मंगल गोष्ट करताना असा घरात कलह नको वाटतो का? सुरुवातीलाच हे सगळं असं झाल्यावर मग पुढे काय? हे बघ, तू घाई करू नकोस. आपण थांबूया ना, वेळ घेऊया, नाही का सलील? आई, तुम्ही बसा, मी आलेच. मला जरा बँगलोरला कॉल करायचा आहे.
मी निघते सलीला, आज हॉस्पिटल मध्ये बऱ्याच केसेस आहेत. अगं पण मानसी, सलीला पण नंतर बोलू. मानसी काय म्हणते आमची ईशाराणी, काय म्हणते, आलो ना मी तुला भेटायला. काय म्हणालीस, फोन येते आमच्या सगळ्यांची आठवण येते म्हणते. आम्हाला सुद्धा ही आठवण येते हा तुझी, म्हणूनच तर आलाय ना हा पंजोबा, मधु पंजोबा तुला भेटायला. हसून दाखव, हसून दाखव, हस हस हस. किती छान हसली, गोड गोड हसली आमची ईशाराणी, छान. काय म्हणाली, बरोबर आहे, मोठी माणसं जर भांडली ना की लहान मुलं थोडी घाबरूनच जातात, होय ना. पण आपण नाही घाबरायचं. काय घाबरायचं आपण, आपण अजिबात घाबरायचं नाही. तू एक काम करायचं, हसायचं, खेळायचं, झोपायचं, आणि भूक लागली ना तर मोठ्यानं असं भोकाड पसरायचं. हो आपण ना हे करायचं, हो ज्यांच्याजवळ जे असत ना त्याची किंमत नसते त्यांना, मोठ्यांना कळत नाही ग. त्यांच्याजवळ जे नाही ना त्यांना विचारावं म्हणावं, त्यांना कळते त्याची किंमत. बघा कस बोट ठरलं, काय कळतो या अजाण जीवाला. कळत ना, प्रेम कळत. बघ तुला कधी आठवण झाली ना तर मला बोलवायचं ह्या तुझ्या मधु पंजोबाला, आणि तुझ्या पणजीला सांगायचं मधु पंजोबाला बोलाव म्हणून. मी लगेच येणार, येणार मी, येणार, हिच्यासाठी येणार. कधी कधी वाटत कि आपल्याशी असं रस्त्यांनी बोलावं, झाडांनी बोलावं, रस्त्यावरच्या खांबांनी बोलावं, त्यांनी विचारावं की तुम्ही कुठे चाललाय, सगळं ओके आहे ना. तुला मी वेडा वाटतोय का? ते काय, सोबत असलेली व्यक्ती जर बोलत नसेल तर आता अशाच काही कल्पना येणार ना मनात. मानसी मला माहिती आहे तुला टेन्शन आलं, आधीच घरात हे सगळं झालंय त्यात आज माझी आई पण असं बोलली तुझ्याशी. पण मी तुला एक खरं सांगू, तू प्लीज तिचं बोलणं फार मनावर घेऊ नकोस. कारण काय की मी थोडस थांबूया किंवा वाट पाहूया हे ती एवढ्या करता म्हणाली की आमचे बरेचसे नातेवाईक भारताबाहेर आहेत ना, त्याही दृष्टीने थोडासा वेळ हवा असेल ना आम्हाला. सलील मला कळतंय की त्यांना हे आवडलेलं नाहीये, आणि कोणाला आवडणार. त्यांनी त्यांची नाराजी स्पष्ट केली बस. नाही काय मानसी की हे सगळं खूप असं अचानक समोर आलं ना म्हणून तिच्यावर थोडासा परिणाम झाला. बाकी काय, थोडा नाही खूप परिणाम झालाय त्यांच्यावर. आणि त्यांचं तरी काय चुकलं, त्यांना असं वाटतं की हे सगळं होणं म्हणजे आपली सुरुवात वाईट होण्यासारखंच आहे. असं काही नसतं मानस, एखाद्या नात्याची सुरुवात होणं ही त्या व्यक्तींवरती अवलंबून असणारी गोष्ट आहे, तिच्या त्या बाकीच्या गोष्टींचा काय संबंध. पण जर तुझ्या आईला तसं वाटत असेल तर आपण काय करणार, आणि तू काय करणार. मानसी मी तुला खरं सांगू, तिला थोडंसं वाईट वाटलंय मला माहिती आहे, पण तू प्लीज तिच्या बोलण्याचा फार विचार नको करू. मला खात्री तिला थोडासा वेळ द्यायला पाहिजे, आणि जर तो दिला तर ती नॉर्मल नाही. आय नो, डोंट वरी, मी गैरसमज नाही करून घेणार. प्लीज अशी गप्प नको राहू ग, पण टेन्शन पण घेऊ नको. मला ते आवडत नाही आणि भावत पण नाही, प्लीज. नाही राहणार, पण आपण आता परत कधी भेटायचं ते तू सांग.
आता मी वाट बघी. बाय बाय. नाही मानसी, त्यांना तसं नसेल म्हणायचं. मी जे बघितलं ते सांगते विक्रांत, त्या बऱ्यापैकी स्पष्ट होत्या रे. मी गेल्यानंतर 10 मिनिटांनी बाहेर येणं, त्यांची बॉडी लँग्वेज, वाईब्स, बिटवीन द लाईन्स कळतं ना आपल्याला. हो, पण प्रत्येक माणूस वेगळा असतो, त्याची समजून घ्यायची पद्धत वेगळी असते, ताकद वेगळी असते. तेच तर. त्यांना जर असं वाटत असेल की कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात घरातल्या वादांनी नको व्हायला, तर मग काय करायचं? घाई नको, वेळ घेऊया असं म्हणाल्या त्या. हो, पण त्यांचंही बरोबर आहे. हो, आणि त्यांना हे सगळं अवघड वाटतंय हेही तितकंच खरंय. मला जाणवलं ते. मी चुकीच्या वेळी बोललो ना सगळं. ही घटना जर घडलीच नसती तर त्यांचं मन कलुषित झालंच नसतं. आणि हे सगळं मी तुमच्या लग्नानंतरही सांगू शकलो असतो. आय एम रिअली सॉरी मानस. विक्रांत बोला बाबा. कामं संपली तुझी? हो, बऱ्यापैकी. का? ताबडतोब घरी ये, जरा तुझ्याशी बोलायचंय. काय? आल्यावर सांगतो, एक मीटिंग आहे. मीटिंग कशासाठी? या घरात पुन्हा चांगले दिवस येण्यासाठी हे करणं गरजेचं आहे. पण खरंच चांगले दिवस पुन्हा या घरात येतील का? नाही, पण त्यासाठी आपण कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. नाही, बरोबर तुझं. नाही तर आज सप्रियाजी येऊन गेल्या, कसा गोंधळ उडाला होता ना, तसं होईल. मला असं वाटतं की एकत्र येऊन बोलायला हवं सगळ्यांनी. विक्रांतशी बोलू तर जरा त्यालाही हलकं वाटेल. काय गीता? नाही, बरोबर म्हणतोस तू. आपण समजून घ्यायला पाहिजे रे त्याला. आपला विक्रांत चांगला रे, साधा आहे एकदम. आपण त्याचा विचार नाही करणार तर कोण करणार? किती वेळा विचार करायचा त्याचा आणि किती समजून घ्यायचं. आई मान्य आहे त्याची चूक झाली, पण ती त्यांनी कबूल केली आणि त्याला सुद्धा धाडस लागत ना. काय करायचं ठरवले तू? मला वाटतं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन शांतपणे बोललं पाहिजे. शांतपणे वगैरे काही बोलणार नाहीये बरं का? मी बोलू नको, शांतपणे ऐकशील तर? बोलू दे त्याला, बोलू दे. काय नाही, बारशाच्या दिवशी जे काय घडलं तसं आपल्या घरात कधी घडेल असं कोणाच्या स्वप्नातही आलं नव्हतं. जे घडलं ते घडलं. त्यानंतर आता पुढे आपण काय करायचं याचा शांतपणे विचार केला पाहिजे, त्यासाठी आज मी सगळ्यांना बोलवलेलं आहे. अरे कसले शांतपणे विचार करताय तुम्ही? नाही, हे मला अजिबात पटत नाहीये. मला यात घेऊ नका. विक्रांत, अरे आम्हाला सगळ्यांना असं अंधारात ठेवून तू का असं वागलास? एक मिनिट अलका, हे असं का आणि तसं का हे विचारायची ही वेळ नाही. हे झालं ते झालं. त्याच्या पुढे तो काय करणार आहे त्यात आपण त्याला मदत केली पाहिजे, हे जास्त महत्वाचं आहे. मला दादाचं म्हणणं पटतंय. म्हणजे आपल्या घरात जर का असं प्रसंग ओढवलं असेल तर त्यातून सगळ्यांनी एकत्र येऊन बसून बोलून मार्ग काढणं सगळ्यात योग्य असं मला वाटतं. विक्रांत, तुला काही सांगायचं? नाही, सांगण्यासारखं आता काहीच उरलं नाहीये. आणि मी जे काही सांगितलंय ते सगळं खरं होतं. माझा ना खऱ्यावरचा विश्वासच उडालाय. काय खरं काय खोट काही कळेन असं झालंय मला. आई, पण विक्रांत आता का खोटं बोलेल? मला काय माहित,
या दिवसापर्यंत तो कधी खोट बोलेल असं वाटलं होतं आपल्याला? तेव्हाची परिस्थिती अशी होती की त्याच्याकडून ते सगळं होत गेलं। पुरे आता तेच तेच उगाळत बसू नका। काय रे विद्या, नाही मला सांग ना काय मार्ग काढणार होतास तू? मार्ग म्हणजे विक्रांतनी आता पुढे काय करायचं ते त्याने ठरवावं, आपण त्याला मदत करू आणि तो जे म्हणेल तेच करायचं। म्हणजे तळवी नसलेल्या त्या मुलीला सांभाळायला तुम्ही सगळेजण होकार देणार आहात? काय विचार तुझ्या नातवाला? यानं या दोघींना तेच सांगितलंय। अरे पण मोनिका स्वतःहून तिला घेऊन गेली आहे ना। नाही ते बरंच झालं। खरं सांगू का, मला असं वाटत होतं की तिने ईशाला घेऊन जाऊ नये। का विक्रांतनं सांगितलेलं सगळं कळू नाही? अहो पण त्याच्यात नानू मामा, तू आत्ता तिला का धारावर धरतोस? इथे विक्रांत आहे त्याच्याशी बोलूया ना। विक्रांत तू सांग, तू ईशाला सांभाळणार आहे? हो। का हो? म्हणजे जर का तू मोनिकाला डिवोर्स देणार आहेस तर मग मुलगी तिच्या बरोबरच जाईल ना? मोनिका ईशाला सांभाळू शकणार नाही आणि तिची तशी इच्छा पण नाहीये। तिला इच्छा नाही आणि तिचं हे लोढणं हा गळ्यात अडकवून घेतोय। निघालाय त्या तान्ह्या बाळाला सांभाळायला कशासाठी? याला ते जमणार आहे का हॉस्पिटल वगैरे सगळं सांभाळून? नानू मामा, हा डिसिजन मी खूप विचार करून घेतला होता। आता त्याची अंमलबजावणी कशी करायची ते मी पाहिन। ए बाबा, तुझी ही अपेक्षा नाही ना की आम्ही सगळ्यांनी त्या ईशाला सांभाळावं? नाही माई, त्याला अपेक्षा वगैरे तू काही विचारूच नकोस, याला स्पष्ट नकार द्या। माझी आता इथे एक क्षणभर सुद्धा थांबायची तयारी नाहीये। त्या मुलीला इथे आणण्यात माझा सक्त विरोध आहे। विक्रांत, मलाही असं वाटतंय की इशारा तिच्या इकडेच राहत, म्हणजे जी मुलगी तुझी नाही ती इथे का असावी? आपला काय संबंध तिच्याशी? मला असं वाटतं की जे काय झालं ते सोडून देऊ आपण, पण मुलीने आईकडेच राहणं योग्य आहे। माझा निर्णय बदलणार नाहीये। इशाला कसं वाढवायचं काय करायचं हे आत्ता मला माहित नाहीये, पण ते मी करीन। तू पुन्हा एकदा विचार करून निर्णय घे, भावनेच्या हारी जाऊ नकोस। मला नाही वाटत की ती मुलगी या बाबा ती माझ्या जवळच राहील। विक्रांत, जो जन्मच चुकीमुळे झालेला आहे तो जन्म वाढवण्यात काय अर्थ आहे? आणि हा असा मनाचा मोठेपणा दाखवून आपल्याला काय मिळणार आहे? काका आपल्याला नाही मिळणार, पण त्या मुलीला नक्कीच मिळेल। नाही मला एक सांग विक्रांत, तू कोणाचंच ऐकायचं नाही असं ठरवलंयस का? मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो, मोनिकाशी जरी माझा संबंध उरणार नसेल तरी सुद्धा ईशाची जबाबदारी मीच घेणार आहे, कारण मोनिका ती जबाबदारी घेणार नाहीये हे मला माहिती आहे। माझा हा निर्णय ज्यांना मान्य आहे त्यांनी ते थांबावं, ज्यांना तो मान्य नसेल त्यांना मी नाही थांबवणार।